शेतात गेला तर जेवला, आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला, आणि तो जर ॲम्ब्युलन्समध्ये आला तर गेला. त्याची गॅरंटी नाही. आपल्या कीर्तनाला बोलत जायचं, पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. नाही लय उत्तर आणि हा लय उत्तर. एखादा म्हणला बसलेला माणूस मला पटलं नाही, मला आज उत्तर देता नाही आला, अभ्यास कमी असल्यामुळं महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार द्याला. पण भामटेवानी कीर्तनं ऐकायचं नाही. भामटेवानी ऐकायची ती सभा. कारण सभेला सगळे भामटेत राहते ना. सभा म्हणजे काय? जुन्यांनी नव्याला नाव ठेवणे, नव्यांनी जुन्याला नाव ठेवणे, आणि येड्यांनी 200 रुपये रोजाला ऐकणे. त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही, यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही, आपण म्हणायचं जमू नाही त्यांना जमू. 200 चपटी 90 जुलाब सभा. वाज वाटाळ्या आणि शिजवाणाळ्या. खांडा मला रस्सा तुम्हाला. चला इथं मी बोलायचं, तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आणि फक्त जगात कीर्तनच चांगली जागा राहिली, नाही तर जवळजवळ सगळं काही नाही राहिलं. महाराज काही नाही, लोक फक्त कपडे घालून येणार त्यात. घरावरची कौलं गेलं तर फरशा, कौलं गेलं तर स्लॅब आला आहे. सारवायची जागा गेली आणि फरशी आली. थोडे कडक कपड्यामुळे लोक उभ्याने जेवायला लागली, नाही तर लोक सुधारलीच नाही. याच्यावर तुमचं मत काय? काय नाही, फक्त धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, बरमुडा गेली बलून आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली, नाही तर काही राहिली. काय नाही, फक्त ऊस सुधारल्याचं अवसर आणतात. चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणती का? काय म्हणती का? मी तिला भाजीत म्हणती, वांग्यालाय भाजीत म्हणती, बंबू आपल्याला काय द्वाडका म्हणती. काय पापड ही भाजून खाण्याची गोष्ट आहे, नालायकांनी तळून खायला सुरुवात केली. तळेल पापडाला चकना म्हणतात, कोण सांगल तुम्हाला हे? काय नाही मला, थोडे फक्त सुधारलेत पण औषण आणले लोकांनी. एक वाक्य सांग मला, जसजशी माणसं सुधारत गेली तसतशी वृद्धाश्रमाची संख्या वाढत गेली. मग ज्या वेळेस वृद्धाश्रम बंद होतील त्या दिवशी जनता सुधारली. ज्या दिवशी जनता कधी सुधारेल, ज्या वेळेस वृद्धाश्रम बंद होतील त्या दिवशी जनता सुधारली. इकडं शाळा वाढत चालल्या आणि वृद्धाश्रमही वाढत आले. मग काय लोक सुधारली? काय लोक सुधारली? काय काय नाही, उभ्याने जेवणे, टेबलावर जेवणे, जेवा. पण भात अजून तुम्ही तांदळातच खाता. काय सुधारली नाही मारा, तरी अजून माणसं डोळे झाकूनच झोपत आहेत. डोळे वासून झोपतोय का कोणी? नाही काय नाही, सुधारल्याचं फक्त आवसन आलंय. एक वाक्य सांगा, ज्या माणसाच्या घरात आईच्या गालावर हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुधारित. मी कशालाय पुरीनी पोरांचे कपडे घालणे, सुधारलं जग. पोरांनी गडी असून मिशा काढणे, सुधारलं जग. मी लग्नाला गेलो, नवरदेवाला मिशी असली तर तांदूळ टाकितो महाराज, तांदूळ टाकीन ना मी. नाही नाही, इकडं तिकडं पाहतो खाल टाकून देतो. मग उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यासाठी करू. देव काय बावळा ठेवतो का? देवानं कशाला मिशी, देवानं मिशी कशाला दिलं? एक पोरग होईपर्यंत मिशी काढू नये म्हणजे लोकांना अंदाज येतो. तुम्ही काही करायला लागले त्याला काय किंमत, याला काय सुधारेल म्हणायचं नाही. उत्तर परत नाही टाका. मी बोलायचं, तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. कीर्तनाला झाली सुरुवात, फक्त फटाफट बोलत जायचं, चिंता करायचं काही कारण नाही. वाक्य पटलं तर हा म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. पण मोबाईलांमध्ये कीर्तन सुरू झाल्यावर डोके घालीत बसत नाही तर आम्ही वरजीव काढायचा त्या हलकटाने. बधीर आहे का तू? आता फक्त फटाफट बोलत जायचं. चांगलं वागण्यासाठी जे लागतंय ते देवाने तुम्हाला जन्मताने दिलंय. टाळी वाजवायला हात लागतात दिले, कीर्तन ऐकायला कान लागतात दिले, वारीला जायला पाय लागतात दिले, चांगलं बोलायला तोंड लागतं दिलं, आणि चांगलं विचार करायला मेंदू लागतो देऊन टाकला. हे सांभाळायला जे लागतं ते तुम्ही करायचे. तिथं डोळ्यावर डोकं नाही लावायचं. बंगला तुझा तू बांध, तुला किडा आहे बांध. ते काय तुला देवानं सांगितलं नाही? बायको तुझी तू कर, पोरं तुला 31 होऊ दे, नाही ते 91 होऊ दे, तू या पराक्रमावर राहिलं. तिथं देवान डोकं नाही लावायचं. तुम्हाला तर काम काय दिलंय नीट आहे का बरं का? चांगलं वागण्यासाठी जे लागतंय ते देवाने दिलंय, पण हे सांभाळायला जे लागतं ते तुम्ही कमवायचं आहे. झालं वाक्य मान्य? हा म्हणा नाही आजारी तुम्ही नाही, हा म्हणा नाही म्हणा मान्य. आता दुसरं वाक्य आहे का? देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे.
आणि तुम्ही जे कमावलंय ते ठेवायचंय. कोटी रुपयाचं शरीर तुम्हाला देवाने दिलंय, जाळायचंय. बरं, तिसरं वाक्य, तुम्ही जाळल्यानंतर तुम्हाला देवाने जे दिलंय त्याचा कण शिल्लक ठेवायचा नाही. कण 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 जाळला का, राख टाकून द्या, गोमूत्र टाका, शेण टाका, दूध टाका, जाळून घ्या, पुन्हा दोन बादल्या वाटा, कण ठेवू नका. तुम्हाला देवाने जे दिलंय त्याचा कण ठेवायचा नाही, आणि तुम्ही जे कमावलंय त्याचा कण बरोबर न्यायचा नाही. कण सुद्धा तुम्हाला तिथे न्यायचा नाही. एक कण तुम्ही बांगला मागच्याला द्या. माता मला सांगा, परत नीट ऐका, आता रिवच चला. तुम्हाला जेवणा जे दिलंय ते विकत आणलंय का फुकट? फुकट. आणि तुम्ही जे कमवलंय ते कष्ट करून कमवलंय त्याचा तुम्हाला फायदा काय? आपल्याला कण बरोबर न्यायचा नाही. कण आणि तुम्ही जे कमवलंय त्याच्यातला कण बरोबर न्यायचा नाही. सगळं इथंच, मागची आवलात सुईची असेल तर कमवा, हे तर कमू नका. नाही नाही, कमूच नाही. ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला कॉटरचा, त्या दिवशी शहाण्या बापानं कष्ट करायची बंद करावी. बंद बस. भारी गाडी घ्यायची, भारी बंगला बांधायचा, बायकोला गजरी भारीतली घ्यायचे, बायको शेजारी बसवायची मस्त, एक हात बायकोच्या गळ्यात, एक हातात रिमोट, मालिका. पोरगा म्हणला असं का केलं भाऊ, मी प्यारलं एक उतारलं दुसरं. आता मला वावर नांगरायचंही नाही, खाटच ठेवायचं आहे. काय करत संतती खराब निघलो, संपत्ती कुणासाठी काम आहे? आणि ज्या ज्या लोकांना जास्त संपत्ती आहे त्यांची संतती खराबच आहे. तुम्ही कोणचंही घर तपासा, कोणचं तपास. ज्या घरात अति पैसा आहे, अति पैसा, ती घरातली माणसं भरमिष्ट आहेत, पागलच आहेत ती. प्रत्येक खाटावर एक उतारणं पडलं, एकाला ज्यूस लागतो, एकाला नुसतं पाणी लागत, एकाला पाणी टाकून लागत, एकाला काहीच पचत नाही, वरून वचलं का मागं निघत, काय नाही झालं, समाधानीत नाही माणूस, समाधानी नाही. हे रस्त्याच्या कडेला भिकारी वरत आहे, कुत्र्याची कळवण झाली तर उठाणं, बंगल्यात मांजरानं उडी मारली उठला, उघडा बंब वापळा, संडासात बॅटरी लावीन, बाथरूममध्ये बॅटरी लावली, त्याचीच सावली पाहून मागं सरकत होते, पडलं ना जिन्यावरून खाली, मिळालं ती काय उभे गेलं. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 नुसते बाथरूम, आणि एकच पोर गौर फटे बावलीचं काय करत, ती नवरी बाळण्यानं ती मेवणीला खुणवायचं काय कर. ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं, काय त्याचा उपयोग, काय त्याचा उपयोग, काय उपयोग, देव खाऊन देत नाही मला. आणि कधी देणार द्यायचं वाक्य लिहून ठेवा, मुंगी किती फिरू द्या कितीही, मेरू पर्वत कधी ओलांडणार नाही. मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडणार नाही, आणि मासा किती पाहू द्या समुद्र कधी तरू शकणार नाही, आणि पापाची लक्ष्मी किती कमवा खानदान कधी सुखानं जगणार. पुरावा 13 अध्याय, मुंगी मेरू ना ओलांडवे मशका सिंधू न तरवे. काय ओवे, मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना नुसते पैसेच कमावले, पागल झाले, रिटायर झाले हो पागल, येडे होऊन इंडा त्या रस्त्याला येडे, शोको घालेलं आरतीला असं येतो घालेलं इकडून प्रसाद घेतो कोणी इकडून खा, आणि देव त्यांचा बदला घेतो, त्यांना खाऊन देत नाही. ते जेव्हा बसला चमक निघली, 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख, काय करतात, डिव्हिडंड गेला, गॅच्युरिटी गेली, येडीच होणार. आणि देवत्यांचा खचका दाखवल्याशिवाय राहत नाही, ते खाती नाही नुसती ताटली का पाहत्या, अरे खाय ना आलाय का, साखर डायबिटीस वांग मुळव्यात मर. तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, पण झटका थोडासा काळ आहे पण झटका. तुम्ही माना नाही तर नका मानू, आपल्याला मगाच्या मुद्द्यावर यायचंय, शास्त्र आहेच पाळा नाही तर, पण वसंत ऋतू आला आहे, आंब्याला बहर येणार, अजून 8-10 दिवसाने पा लिंबाला बहर,
लिंबाचा पाला हिरवा गार डोंगरावर बघा अजून एक महिन्यानं झाडाला पालवी फुटणार. शास्त्र आहे. आणि आपल्याकडे काय झालंय, बुद्धी झाली कमी, माल झाला मोकार, शास्त्र फिसर उतटल्यावानी मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला थांबते ती, त्याचा बाप पिसळलेला होता. कुत्र्याला थांबते ती, कुत्रं म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली, म्हणजे असंच उतटल्यावानी वागायचं. गाथा नाही, ज्ञानेश्वरी नाही, काय नाही काय नाही नाही काय नाही काय नाही काय नाही. आपण एकादशीला पुरीचं लगीन करू नको, उतटलं ते होऊन जाईन, गेलंच त्यानं जावायची येडं निघलं यायला. एकादश एकच पोर आहे तुला, एकादशी लग्न करू नको, ते आपल्याला शिकते होऊन जाईन. रविवार हे ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजाम करू, हे त्यांना खिचडी करू, पण करूच. केलंच त्यानं 15,000 लाईटिंग लावली घराव, 10,000 दारू आणली बेवड्यांना, 22,000 फेटे आणली येड्यांना, उरफाट्या बावलीचं सोन्याला सोनं केलं 13 तोळे, येड्या बायांना लुगडी घेतली 1.5 लाखाची, 5.5 लाख घालावले, सुनच करू धर निघली आधी आयला. हाते म्हणजे झटका आहे तो. मग एखादा म्हणाल महाराज कीर्तनात असं का म्हणून बोलला, कागद आणि पेन काढायचा, ओवी नंबर आणि अध्याय नंबर सांगतो, घरी गेले उचकून पाहायचं, पुरावे आपल्याकडे 5 पर्यंत पाहिजे. अध्याय नंबर 16, अध्याय नंबर 16, ओवी नंबर 359, शास्त्र म्हणेल ते सांडावेन राज्य इतरून मानावे. शास्त्र सोडलं का दणका बसलाच. मग एकानं मला कीर्तनात विचारलं उभं राहून, एकादशीला लगीन केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळून आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या, बंद झाली आपली अक्कल, गाथा आहे बंद, ज्ञानेश्वरी बंद, पण त्यालाही ओवी आहे. अध्याय नंबर 17 नीट ऐका, अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189 नंबरची ओवी आहे. वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे, वारं वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही, आणि ही औलाद अशीच मिळाल्याशिवाय ही कशी मरती, यालाही ओवी आहे. अध्याय नंबर 3, नंबर सगळं लिहून घ्या, अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200, पतंगा दिप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला का मेलाच, बसलेल्या कोणत्या माणसानं सांगू आपल्याला कीर्तनात का मी पुरगी पळून आणलेली, माझा संसार चांगला आहे, लग्नाचे अख्खे पैसे भरून देईन, रोग घे शंबड्या रोग द्यायला काय हरकत, तिथे लग्नाला खर्चच नाही. असलेव द्यायला येडे का महाराज, माना नाही तर नका मानून. आज माणसं घमेंडीमध्ये मानायला तयार नाहीत, आज माणसांना घमेंड थोडी झाल्यामुळं शास्त्र बिसरे लोक मानायला, पण त्याचा झटका बसल्याशिवाय राहत नाही. थोडासा पैसा आहे, समाजात थोडा मान आहे, माणसांनी सोडून दिलं ते, देवळात जायचं पण चपला घालू काय होतो, होत नाही काही, पण दण काय होत काहीच नाही, होणार होतंय काय नाही, होणारही नाही, पण जे झालं ते कळणार नाही, पण दणका बसल्याशिवाय चिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. दुसरा मुद्दा संपला, चिंता का करायची नाही. आता फक्त बोला, निर्माता देव आहे, संभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे, मान्य आहे का? हा मना नाही मला फायनल बरं का. मग प्रत्येक जीव देवाचा अंश आहे, मान्य. मग जीव जर देवाचा अंश आहे तर जन्म मृत्यू देवाच्या हातात आहे, मान्य आहे. मग तुम्ही मी निमित्त आहे, निर्माता नाही. फायनल. मग निर्मात्यानं निर्मात्याचं काम करावं आणि निमित्तानं निमित्ताचं काम करावं. आपण जन्माला आलोय म्हणल्यावर मरावं लागेल. दुसरा अध्याय, उपजे ते नासे, नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमे. पुन्हा फायनल, पुन्हा डोकं लावायचं नाही. आणि तिसरा मुद्दा सुरू झाला, तिसरा मुद्दा आज कीर्तनातला सुरू झाला. कैलासवासी विठ्ठल तुकाराम गोंदकर यांच्या पाठीमागं, अशोक विठ्ठलराव दत्तात्रय विठ्ठलराव विजय अशोकराव हेमंत दत्तात्रय गणेश अनिल मोरंगी नवरंगी गणेश मंदा सुरेश अलका गोविंदराव अनिल सकाराम गोंदकर प्रताप नारायण गोंदकर बासाहेब नारायण गोंदकर चिरंजीव धनराज विजय गोंदकर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन गोंदकर परिवारावर प्रेम करणारे दुःख जमलेले आप्तिष्ट मित्र परिवार गायक वादक सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आत्तापर्यंत चाललं काय होतं,
आतापर्यंत दोनच गोष्टी झाल्यात. एक अभंग तुकाराम महाराजांचा आहे, चिंता करायची नाही, आता बोलायला सुरुवात करायची. फक्त फटाफटा तुम्ही बोलले तरच श्राद्धाचं कीर्तन कळलं, नाही तर कळणार नाही. तुम्ही फक्त येसला येस म्हणा, नोला नो म्हणा, मरावं किंवा नाही हा म्हणा नाही म्हणा. आता तुम्ही नाही म्हणले तरी मरणारच, आणि हा म्हणले तरी मरणारच. मग मरणायचं जर आहे तर जन्मालाच काय यायचं? उत्तर, मागील जन्माचे भोग भोगण्यासाठी यायचं आणि भोग संपले की जायचं. पटलं तर हा मला बस, मागचं शिल्लक राहिलं ते भोगायला यायचं आणि गेल्यानंतर जायचं. पुरावा तिथं पुरावा नाही, भोग तो न घडे संचिता वाचवणे, सुटका नाही. पुरावा आहे का अजून काही? काकड्यावाली मंडळी मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, पण चार वेद मुखदगत वाणी, पण गर्वामध्ये झाली सर्वहानी. मिटलं काम? माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नरने येता. मिटलं का? याचा अर्थ तुम्हाला मागच्या जन्मीचं संचित भोगण्यासाठीच यावं लागतं, आणि ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धात आहे डोकं लावायचं नाही. एका बापाला तीन मुलं झाली, एकाने लंका गमावली, एकाने लंका कमावली, आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या कवा झाल्या. उठलाच नाही, उठला तर तलाट्याची बदली व्हायची, तलाटी नवा आला का हाच वापायचा, गेली लंका. आता याच्या तिघांची उत्तर आहे का? रावणाचाही बाप पुलश ऋषी आहे, रावणाचा बाप पुलश ऋषी आहे, बिभीषणाचा बाप पुलश ऋषी आहे, आणि कुंभकर्णाचा बाप पुलश ऋषी आहे, आणि तिघांची आई काही कशी आहे? आई एकच आहे, बाप एकच आहे, पण एक रामाच्या हाताने मरतो आणि एक रामाला फुटून जातो तर संपत्ती कमून मरतो, आणि एक सगळं असून तसाच मरतो. हे ज्याचं त्याचं प्रारंभ. आता उलटं फिरवणार मी तुम्हाला. रामाच्या पायानं अहिल्या तरली, रामाच्या पायानं शबरी तरली, रामाच्या नावानं दगड तरली, पण रामाचा बाप बायकोच्या मांडीवर पुत्रशोकाने मेला, आणि आकाशात फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. निवांत थोडं डोकं खाजा होते. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर पुत्र शोकाने रडून रडून मेला, आणि फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला, आणि रामाची बायको पळवणारा रामाच्या समोर मेला. निवांत डोकं खाजवा तुम्ही का? हे ज्यात त्याच काही ना पैसा मोजता येईन, काही ना पाहिलं मिळा ना काही दुसऱ्याचं पाहून मेले. काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या भाज्या हल्ल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही असं लुटून द्यायचं. असा नवरा मिळाला, कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले, असा नवरा मिळाला, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. प्रारब्ध आहे, आणि कुणी कुणाशी घासा, प्रारब्धाशी घासू नका. कुणाचे कसे फिरतील सांगता येत नाही. घमेंड कमी करा. जिरती 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 जिरती. दोन वर्षापूर्वी जागेव डाळिंब होतं 120 रुपये किलो, माणसंच नीट बोलायला. बायकोला स्कूटीन, पोरीला लुना, बापन पोरे एकाच दाब्याव. देवाच्या डोक्याच्या बाहेर झालं तर एकादशीला अंड्याच्या पोळ्या खायची. मग देवानं तेले नावाच्या रोगाला फोन केला, खंदूनच टाकली, स्कूटी गेली, लुना गेली, उरली होती तारट्याची क्वार्टर प्याला, मोकळाच केला तो जिरती. हे पैसे पैशाची सत्तेची संपत्तीची मस्ती लय दिवस चालत नाही. नाही 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 नाही, जिरतीच आणि देव जिरवतोच. जिनं भावाची सुन करेले ना भावाची, तिला इचारा फक्त. तिला तोंडाईच वाढता येईन आणि गालाही आणता येईन अशी गंमत आहे. तिला इचारा नाही यंदा धाकट्याचं लगीन करते का, तसा राहिला तर चालेल, यंदा नाही. नाही 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 नाही, दिवाळी झाल्याशिवाय नाही बाई. पहिली नच एवढी जिरवली तर दुसरी दिंडीतच काढी ती का? जिला एकही सुन नाही ना, ती कोणला बोलणं देत नाही. डोळ्यात कथा आणायची, डोळ्यात कथा आणायची, त्याच्यात उतारलं नाही तसं कळलं. माझं म्हणते काय होते जाट काय उसाच्या कडक टोप्यांवाले बोलतच नव्हते नीट माणसाची. मग देवानं 5-6 महिने झाले मीटिंग घेतली आणि हुमणीला फोन केला. हुमणी म्हणली मी वरून नाही येणार, राहणार एक मला फावराय बसलाय खालून आली. मालक लगवीला गेला तोवर वाफा त्याच्या बोकांडी पडला, देव येतो. हे असं नाही चालत ना.
गमेंड ही शास्त्रापुढे देवापुढे टिकत भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र भाऊ, 100 पोर होती त्याला. आणि कधी ज्ञानात यायचं, ज्यांनी देवाचं ऐकलं नाही आणि ज्यांनी कीर्तनकारांचं ऐकलं नाही त्यांचं वाटूलच कोणी काही माना. आमच्या कीर्तनामधले 2 वाक्य तरी आयुष्यभर पाठ करून ठेवा, फायदाच. ती आंधळ्याला कृष्णाने सांगितलं 5 गावं घेऊन मिटून टाक, ती नंगट होतं. तू म्हणला मध्येच करू नको, तू चुलत मी येऊ नये मा, तो मग डॉक्टरने लावायचं. इकडली अख्खी घालीन पण त्यांची जिरीन नव्हतीच ना. कृष्ण म्हणले होऊन दे आता तुला उत झालाय, अरे 5 गावं घेण गप बस, आपल्या नादीने लागायचं जिरावणार आपण. जिरली 100 मिली नमुनेवारी बा थगा मॅक टपरीला नावणं राहिलं. वाचलं का तुम्ही कुठं दुर्योधन पान स्टॉल, वाचलं का कुठं दुःशासन का ढाबा? अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन मेले नमुनेवारी. आणि 100 जण मारले तर काही लोकांनी नाही मारले, कर्मानं मेले. काय म्हणते तुम्ही, त्यांना मारायला कोणाला वेळ होता? ते सगळे आणि फुकाट मिळत होती यांना, फुकाट 5 गावं देत होती. पण कर्म फुगिरलंही सुईच्या टोका आणि शिवटी असे दिवस फिरले महाराज, मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. आणि कोणच्या खाल्या? ज्यांची जी दुश्मनी त्यांच्या घरी जेवायला हागडी. आणि त्यांच्यात एक कडी नंगट होता भीम, तो कडी डोक्यात कमी होता, तब्येतीत मोकार. मग जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमीच असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो याला शंग कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात धोकाच. असे मेखा राहतात माणसाचे. हागडी डोक्यात कमी होता, ए हागडी डोक्यात कमी होता. याने डायरेक्ट त्या आंधळ्याला गाठवलं आणि त्याला म्हणलं का रे तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही, तोंडाव. आता एक वाक्य ऐका, एक दिवस तुमचं हसायचं असेल तोच एक दिवस आपला रडायचा आहे असेल. आज तुमचे माझे दिवस चांगले नम्रतेनं घालवा, हेच दिवस उद्या राहतील असं नाही, जरा नम्रतेनं राहा. नम्रतेनं लय दिवस चालत नाही ती. भीमानं त्याला सांगितलं तू माझ्या घरातलं जे अन्न खातोय ऐक आंधळ्या, एक दिवस तुझा हसायचा होता तो एक दिवस आमचा रडायचा होता. अरे 100 जणांनी तुम्ही आमची बायको वडीत आणली तेव्हा तुम्ही हसत होते रे, मी खाली मान घालून पाहत होतो. विषाचे लाडू तुम्ही आम्हाला चारले, लाक्षाघरात तुम्हाला आम्हाला जाळलं, ते दिवस तुमचे हसायचे होते. पण तू आज माझ्या घरातलं अन्न खातोय, आज दिवस माझे हसायचे तुझे रडायचे. जेव आंधळ्या जेव, पण एक ऐक, माझ्या घरातल्या अन्नाचा कण सुद्धा तुला कधी लकलाभ होणार नाही. का? तो आम्हाला दिलेल्या तळतळाटाचा आहे. तळतळाट कोणाचा घेऊ नका. या 5-6 वर्षात जमिनींचे बाजार वाढले आणि महिलांकडे घरातले कारभार गेले तर बायांनी भाच्याच्या मागं उभं राहणारा मामा सुद्धा बदलावला आहे. आता एक नवीन जातीची अवलाद तयार झाली, मामा, गुरुमामा. कुठून फायदा झाला काय तो अवलाद असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात गुरुमामा. कुठून आले गे ती अवलाद गुरुमामा. महिला म्हणजे आपल्या भावाचा शर्ट फाटलाय फाटू द्या, त्याची दाढी वाढली वाढू द्या, पण भाज्याच्या माग उभं राहायला मामा शोधतो हे ध्यानात ठेवा. रक्ताचं नाते ते असं काही पैशाच्या गमिंडीवर सगळं चालतं काय? हायवे ते जमीन गेली तर बहीण वादी झाली, भाऊ प्रतिवादी झाला, भाऊ वादी बहीण प्रतिवादी. ओवळी ते भाऊ राहा कोणला दाखिता. निवांत विचार करा, रक्ताचे नाते संपू टाकली. आणि बसणाऱ्या माणसांना सांगून ठेवतो कोणाशी दुश्मनी करा, रक्ताच्या नात्याशी करू नका. हे मित्र वित्र हे सगळे तुमच्या फायद्यापुरते आहेत, हे ध्यानात ठेवा. अरण्याला आग लागली हरणाला पळून जायचं सांगावं लागत नाही, आणि फुलातला मकरंद संपला की भुंग्याला सांगावं लागत नाही तू निघून जाय. एकदा तुमचा खिस्सा रिकामा झाला ना अंगात ती ताकद रिकामी झाली, आज तुमच्या मागं जेवढे हिंड ते एक सापडायचा नाही. पाहिजे असं प्रयोग तुम्हाला तर फक्त आजपासून तुम्ही तुमच्या मित्रांना 8 दिवस पाजू नका, एक मित्र तुमचा रेंजमध्ये राहणार नाही. फक्त पाजू नका 8 दिवस, हे नालायक तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. काय म्हणते तुम्ही? मला जाळल्याव कळलं
लोकांना वेळ नाही आहे. हो समजा बा शहरात आपल्या मळ्याबिळ्यात माणूस मेला तर गावातला माणूस मळ्यातल्या माणसाला फोन करतोय, अंत्यविधी केव्हा आहे उचलल्यावर सांग. म्हणजे मी तेव्हा निघल नदी आल्यावर परत मला फोन कर बरं का, म्हणजे मी आग लागे बोल. लोकांना वेळ नाही. हे तुम्हाला वाटतं हे मित्र मित्र आहे, भुईमुगाच्या शेंगा दाना आहे तर त्याचा मुक्काम पोहत्याते. एक वाक्य सांगू तुम्हाला, तुमच्यावर आणि माझ्यावर किती मोठे प्रसंग येऊ द्या, रक्ताची माणसं प्रसंगाला आहेत हे विसरू नका. आपला भाऊ आहे ना आपलं त्यांचं जमत नाही, माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही, हा व्यवहार आहे, नाथ नाही. त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका, पण तुमच्यावर प्रसंग येईल ना तेव्हा तोच आहे हे विसरू नका. तो तुम्हाला पैसे नाही देणार, पण तुमच्या मुलाला तो म्हणेल अर्धी भाकर खाऊन जाय आणि एक भाकर डब्यामध्ये घेऊन जाय आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन दे, पैशाची अडचण असली तर तुझ्या चुलती का माग, कोण म्हणणार. मग देवाने ईश्वरी नाते साध्या बोगस म्हणून निर्माण केले का, बहिणीच्या मागं भाऊच उभा राहावा का, भाच्याच्या मागं मामाच उभा राहावा का, मी बहिणीला जशी साथ दिली तशी तुलाही देईल. आम्ही पैशाच्या कमेंटीत मामाच बदलून टाकली, हे डुप्लिकेट नाला एक मामांचं काय खरं ते, ती महिन्याला बहिणी बदलावणारी माणसं ती मराल ना तुम्ही घेण्या देण्याचं, घरचाही गेला धारचाही गेला मामाच नाही राहिला. अहो नाथ ते आपल्या लोकांनी पैशाचे कमेंटीत नाठे सोडून दिले काय होतं मग आपल्या मागू जनता आहे, जनता एवढी सोपी नाही. अय जनता मौतीला चालली तर माग चालती पण अशी चालती, प्रेत नेताना वारं घालतात आपल्याकडे, गज उद्योग केले निघा, गंज गावाची वाट लावली निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ कस काय जाऊ, तो मडक्यावाला म्हणतो माझ्या मागे येन कस काय जातो, मी नाही का पुढं, तो म्हणला तू दिसला पाहिजे ना, म्हणला दोरा दोरा नाही आहे इकडे तिकडे जाऊ नको. तो म्हणला भूक लागली मग, म्हणला भात बांधून आणला भूक लागली मग, म्हणजे काय भावळात पण करू नका, आंब थांबल तिथं भात खाय तसाच पुढं जाय, मग तिथं दगड ठेवत्यात खून म्हणून याच्या इकडे त्या नाही यायचं नाही. काय लोकांना घेणं नाही, तुम्ही मी भ्रमात आहे महाराज आणि आपण सगळे कसे ते भ्रमात, आणि ते म्हातारं बांबवलं ते आंधळं आणि भीमानं त्याला दम दिला आंधळ्या तुम्ही 100 पोरं म्या मारल्यात एकट्यानं न पाचता. मग पूर्वी अशी पाजून मारामारी करीत नव्हती, हे आता आलं एवढ्यात लाव त्याला घोडा आणि घे बरगड्या मोडून. भीमानं त्याला एक वाक्य सांगितलं तेवढं ऐका, तुझी 100 पोरं मी मारली फक्त तुम्ही माझी आमची बायको वडीत आणली तेव्हा मी एकटा जर उठलो असतो ना तुझी खानदान मी संपवली असती, पण मी का उठलो नाही तिथं धर्म होता. आम्ही फक्त धर्मनिष्ठ माणसं आहेत, आम्हाला माहिती आहे तिथं धर्म आहे तिथं जय आहे. तुझी 100 पोरं म्या मारलीत आणि कशी मारली ऐक, सकाळी एका पोराचं येते असं संध्याकाळी एका पोराचं येतात म्हातारच उपाशी मारली त्या. युधिष्ठरनं भीमाला विचारलं दादा काय भानगडे, अ महाराज रडलं ते आंधळ, तो म्हणला राजे गेलं बो पण जेवताना भीम बोलवतो तेवढं बंद करा ते खाऊनच देईन मला. यांनी भीमाला जाऊन सांगितलं अरे जेवताना कुठं बोलत असतात का, तो कधी डोक्यात कमी, तुम्हाला जेवताना बोलायचं नाही, जेवायच्या अगोदर 10 मिनटं पण म्हातारा सोडणार नाही मी. भयान रात्री नीट ऐका, भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला, धृतराष्ट्र अरण्यात गेला आणि माहिती म्हणून सांगतो तोल गेला धृतराष्ट्राचा आणि तोल गेलेला धृतराष्ट्र सावरायला गेला आणि सूर्यास्त खाली जमिनीवर पडला आणि उठायला गेला बारा, कर्मगती कोणाला सुकत नाही, त्याला धक्का झाडाला लागला, झाडाला आग लागली मारा. भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला आणि ज्यांच्या घरात कालवणाला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला, जरा विचार करा. तुकाराम मारताना काय तुम्हाला वाटतं बा भजनी नीट मारा त्यांना महाराज लोक नीट मारा द्या, हा बावळाट पण आहे. काय म्हणते बाबा महापौराला पाकवा शिका, पाकवात्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो, काय म्हणते महापौराला भजन शिका, 80% भजन्यांची पोरं याड पाटते, तू काय डोकं लावतो भाऊ, कीर्तनकारांची कसा कसा कॉटरी पेते ते चालत नाही, ज्याचा बाप रामायण सांगतो त्याच्याच पोरानं दुसऱ्या गावातून शिता आणली, आता रामायण कोणा झाला, दसरथच गेला वनवासाला रामरायला घरी.
दशरथ गेला वनवासाला आणि तो झाला दिंडी तिने करीन आला आमच्या बोखंडी काय करता असं चालतं का ते तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं मला असं कोणी उठवून माया पोराला पकवा शिकवण मान्य तसं नाही चालत ते ए माना नाही तर नका मानू पण झटका बसतोच काय माझं म्हणते बा माया पोराला ते नादीच लागू नका तुम्ही आमच्याकडे काही नाही राहिलं आमच्या लेटवाळ्या झाल्या हा बाबा असलो तो बाबा येत नाही तो बाबा असलो ह्या येत नाही दोघं येऊ नका तिकडे शेळ्यावाळा पण लोकांना का तकलीफ आता महाराज मंडळी आमची लई ताडी झाली मोठी नोट ठुली तरच पाया पडून देते नाही तर पाया पडून देत नाही ती इंदुरीकडचं किती नव्हतं शिर्डीत एक साधा धोत्रावाला माणूस आला साधा पण त्याची निष्ठा होती त्याच्या हातात 20 रुपयाची नोट होती 20-20 त्याला वाटलं इंदुरीकडच्या पायावर ठेवा आशीर्वाद आता मिळत तर नाही तर आशीर्वाद पण मिळाला तर 20 मध्ये कुठं आशीर्वाद म्हणतो तर त्याला वाटलं पुंगली तर पुंगली पण इंद्रिकांच्या शिष्यालाही नालाय त्याला म्हणले साहेब जवळ यायचं नाही थोडं नाही तर राहिलं माझी कुठं वाया चालली पण त्याची निष्ठा होती का नाही तो गेला आणि एक नंबर 2 करणार आलं 5-6 धाबे 2-4 बार पुढं धाबा माग बारबाला असा टाईट आला पण त्यानं 2ची काढली लांब वीज लोट ना लालच लांब इंद्रकीचे शिष्यनी बाई या पहिला आमच्या बोकांडी बसन मग त्यांच्या बोकांडी बसन या सारखा सारखा या ते आलं आणि त्यानं ती नोट ठुली इंद्रिकरच्या पायावर इंद्रिकर भांबावलं लांब नोट दिसली इंद्रिकर त्यालाच म्हणला पुत्र होती भाऊ तो म्हणला बावळट आहे का मी गडी आहे तो म्हणला मरदे का अजून एक नोट ठुई गड्यालाय पार होईल काय सांग अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्दज्ञानी फक्त खऱ्याची आई मेली इंद्रिकरच ए इंद्रिकरचं कीर्तन ए अरे हे इंद्रिकर ए हे इंद्रिकरचं कीर्तन आहे महाराज ए हे इंद्रिकरचं कीर्तन आहे हे अंतिम सत्य आहे हे ध्यानात ठेवा कानाला वाईट आहे पण सत्य माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका महाराज उलथू द्या मरू द्या तिकडे महाराज कीर्तन संपलो का मरण गंज बोआ येत दगड उचकला का बोआ दगड निघला बोआला लागल तेवढी बोय पण एक ध्यानात ठेवा इंद्रकीर्तन कीर्तन दोनच लोकांच्या बाबतीत आहे नीट ऐका एक म्हाताऱ्या माणसांनी तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बरोबरीच्या लोकांनी तुमचा मित्र म्हणून ऐका ते कालही खरंय आजही खरंय उद्याही खरंय थोडं कानाला वाईट आहे आणि मी तुम्हाला उपदेश करणे इतका मोठा नाही किंवा तुम्हाला सल्ला देणे इतका मोठा नाही पण तुमच्यातला म्हणून 4 गोष्टी सांगण्याचा आम्हाला अधिकार नक्की आहे यावर तुमचं मत का उपदेश करणे इतके मोठे ना आम्ही काय उपदेश करतोय तुम्हाला आम्हीच गुतलंय तुमच्यासारखे बायका पोरा आम्ही काय तुम्हाला उपदेश करू शकत नाही आपण काय साधू संतांनी इतके त्यागी आपण तुम्ही उपदेश करू शकत नाही तुकाराम महाराजांनी 400 एकर जमीन दान केली आपण येणे आपण गाडीतून 100 कमी पडले तर उतरतोय 100 राहिले बा भारताचं कीर्तन संमेलन पायाजवळचा बंडल तसाच राहिला बाबा घरी गेल्यावर परत आला स्टेजवर नोटा राहिल्या म्हणजे नाही आपल्या कोणी उपदेश होणार नाही पण चांगल्या गोष्टी तुमचा मुलगा म्हणून आणि मित्र म्हणून सांगण्याचा अधिकार आम्हाला कवाही तो स्वीकारलाच काळ फार वाईट आला मला काय फार वाईट आला परत थोडं मागं जाऊ आपण तुम्ही माग म्हणजे पुढं जायचंच खवा तिथंच जायचं आपल्याला पुढं आलं तर ध्यानात ठेवा गरम मेला धृतराष्ट्र जळून पण तुकाराम महाराजांना वैकुंठाला न्यायला देवाला इथं होतो आपण गमेंट कमी करा दिवस जाणार आहेत काय कोणाला कोणाचं घेणं नाही चला पुढे आता इथवर आलो आपण आता सगळ्या माणसाला मॉडिफिकेशनमध्ये सांगतो बसलेल्या सगळ्या माणसांकडे मोबाईल आहेत अंडरपॅन नाही काही ना आतली चटी नाही मोकळा आहे पण हँडशीट 9000 चैन उघडी नातो नाही मोकळा कायम रेंजमध्ये पण एक ध्यानात ठेवा आपल्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मोबाईल फिट करून सांगतो आता मोबाईलच सांगतो 5 मिनिटात
बसलेल्या कोणत्याही माणसाचं, सॅमसंग असो, जिओ असो, नोकिया असो, वोडाफोन असो, कोणताही असो, फक्त मोबाईल चालण्यासाठी काय लागतं एवढं सांगा. रेंज, आता उत्तर तुम्ही रेंज बरं का? मोबाईल किती किमतीचा असू द्या, तो अवलंबून कशावर आहे? बस, तुम्हाला जर रेंज मिळवायची असेल नसेल तर मोबाईलची किंमत शून्य आहे. कोटी रुपयाच्या शरीराची किंमत मागच्या जन्मीच्या पुण्याईनं तुम्हाला मिळाली ही रेंज आहे. ही रेंज आहे. आईबापाचा आशीर्वाद लागेल, मागच्या जन्माचं पुण्य भक्कम लागेल, तेव्हा तुम्हाला हा मोबाईल मिळाला. हे हँडशीट आहे. आता नीट ऐका, हँडशीटला काय लागेल पहिली? रेंज. मग मागच्या जन्मीचं तुमचं आणि माझं पुण्य चांगलं होतं म्हणून शरीर मिळालंय, पुन्हा मिळेलच. बस, आता झाला मोबाईल. प्रत्येक माणसाच्या मोबाईल मध्ये बसलेल्या माणसाच्या 100 रुपये बॅलन्स आहे. 100 कशावरून? प्रत्येक माणसाला आयुष्य 100 आहे. हा झाला त्याच्यातला मोबाईल. त्याच्यातले 50 झोपेत गेलेत. आता किती राहिले? मोबाईल बॅलन्स शीट करून देतो तुम्हाला. मग तुमचे आणि माझे 50 गेले ना झोपेत. मग आपले 25-50 रुपये बोगसच गेलेत. यूट्यूब, फेसबुक, टिकटॉक, बबजी गेले 50. आता मोबाईल मधला बॅलन्स शिल्लक किती आहे? 50. त्यातला 25 नको तिथं घालवला. हॅलो, काय चाललंय? काय नाही, काय हो सहज? तुला काम नाही झालं आहे? तू उलथू द्या ना, मरू द्या ना इकडे. तुला काय आठवण आली? मग मरायचं आठवण आली तर सहज गेले की नाही पैसे? आपण जन्माला आलो जेव्हा ज्या फडक्यात गुंडाळलं त्या फडक्याला खिसा नव्हता, आणि आपल्याला चालायला चालवलं ज्या फडक्यात गुंडाळलं त्याला खिसा नव्हता. आपल्याला येतं नाही खिसा नाही, जाता नाही खिसा नाही. मग मध्ये खिसे कापायचे का? आणि कोणत्यासाठी कापायचे? अय, कोणत्यासाठी कापायचे? 9 च्या 25 रुपयात येईल. 9 च्या आवला नाही एवढं एवढं भंगरी कोटरा असते ते तरी. ते बापाला म्हणते तुझंच कमी, तुझ्या तर माझ्यात एवढा फरक कसा? त्याचं बाप म्हणलं आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग विचार तुझ्या आहे. आता आम्ही दोघं सोडून तुम्हाला माहित नाही. 10वीला गेलंय, 16 ते 100 आहे 10वीच. 16 ची आवला रे. ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी? त्याने केलं ते सांगायचं. बाप म्हणलं मारली छक मी कुणासाठी काय माझे अमंग नामदेव रायांचा. 2, चिंता बिंता काही करायची नाही. कीर्तनाला सुरुवात झाली बोलायचं. 3 मुद्दा, कीर्तन सुरू झाल्यावर मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. काही नालायकांना इतकी नालायक सवय. आम्यावर जीव काढायचा ह्या बदिरांनी. सरळ उठायचं येडे बाबडी जायचं, एकटीची गेम चालून द्यायची. पाया पडून सांगतो, पाया पडून सांगतो सुशिक्षित लोकांसकट, मोबाईल ही गरज नाही, मोबाईल ही आवड नाही, मोबाईल हे व्यसन आहे. काय मत आहे तुमचं? व्यसन आहे व्यसन. मोबाईल गरज नाही, नाही वापरलं ना काय फरक पडला? काय फरक पडला? नाही वापरला काय फरक पडला? मोबाईल ही आवड नाहीये, ए मोबाईल ही गरज नाहीये, मोबाईल हे व्यसन आहे. मोबाईलमुळे 8 रोग झालेत माणसाला. 8 ऐका, 1-1 रोग. मोबाईलमुळं 8 रोग झालेत. 8. 1, मोबाईलमुळं संवाद संपला. माणसं बोलायची बंद झाली एकमेकाशी. बोलालच बर्बिष्ट माणसं झाली. एकटीच झुला त्यात कानात वायरी झाला. नवरा बाईक आणि पाया पडून सांगतो, तुमच्या माझ्यावर जर एखादं संकट असेल तर ते कुणातरी पशी बोलत जा, बोलल्याने दुःख हलकं होतं. बोलत ते साठवून ठेवू नका, साठवून ठेवू नका. आपल्या मुलांना आपल्याला त्रास दिला, एखादा मित्रापाशी ते बोलून टाका. सुनबाईना त्रास दिला, शेजारच्या बाईपाशी बोलून टाका. पण ते आत ठेवू नका. उद्या जर तू विचार करून करून तुमच्या मेंदूवर जर परिणाम झाला, परिणामी तुम्ही येडे होऊ शकता. जगाला काय घेणार नाही, प्रगट करीता. जगातलं सगळ्यात मोठं दुःख हलकं करण्याचं औषध आहे बोलणे. बोलत जा, बोलत जा. आणि आज लोक मोबाईलमुळं बोलत नाहीत. बोलतच नाही लोक, बदी झाली माणसं.
एका घरात नवरा बायकोन पोरगा पोरगे चार मार्स आहे, चारींनाय मोबाईल आहे आणि चारींचा गेम चालू आहे. पोराची चालू आहे पबजी, पुरीच चाललंय टिकटॉक, आई बापाची चालली युट्यूब. एक माणूस बोला ना कोणाशी, एक माणूस आणि पाया पडून सांगतो, ए पाया पडून सांगतो, हे दुरीकडचे कीर्तन आहे. मी मरेल ना महाराज, मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. पाया पडतो, मोबाईलचा वापर कमी करा, जरा बोलत जा, बोलत जा, माणसं बोलत नाहीत. आणि पाया पडत सांगतो, दुःख आठवू नका. हे एक वाक्य सांगू तुम्हाला, यदा कदाचित तुम्ही जर ते दुःख आठवलं आत, तर त्याचा परिणाम, ए त्याचा परिणाम मेंदूवर होऊन माणूस आत्महत्या, फाशी, जळून गेलं इथपर्यंत जाऊ शकतो, जाऊ शकतो. त्याला जर ते दुःख सतत दाबून ठेवलं तर त्याची कल्पना फाशी घेण्यापर्यंत सुद्धा जाऊ शकते, आत्महत्या करण्या इतकी सुद्धा त्याची मजल जाऊ शकते. मोबाईल मुळे बोलणं बंद झालं. दोन, मोबाईल मुळे माणसं एकलकुंडी झाली, एकटीच बसतात माणसं, येड्या बाबडीत, शिवे चनळीत, मुरीत, कपशीत, तुरीत, एकटेच उताने पडा ते एकलकोंडी झाली माणसं. आणि तीन, मोबाईल मुळं ए माणसाचा स्वभाव चिडचिड्या झाला, चिडचिडा स्वभाव झाला माणसाचा. आणि चार, मोबाईल मुळं रक्तपुरवठा कमी झाला आणि गेम जास्त झाल्या, माणसं इडी झाली. 80% मोबाईल वापरणारी माणसं पागल आहेत, तुम्ही कुठे चेक करा. परमिस्टो लग विला गेला ना मोबाईल, आला चेन सुद्धा खोलली नाही. आणि 20% पोरं तुम्ही कुठेही चेक करा, ए 20% पोरं तुम्ही कुठेही चेक करा, ते गडी राहिले नाहीत, कवाय तपासायला रेज गेली, यांची डिस्प्लेच गेला. लग्न करताना नवरदेव सुद्धा चेक करून घ्यायचा, नंतर पश्चाताप नको. बरेच माणसं होते यायला 5 वर्ष झाले अजून काहीच नाही, काहीच होईल रेज गेली त्याची, व्हायरस आला त्याचा व्हायरस. आणि मोबाईल मुळे 4 रोग झाले. एक, डोकेदुखी. दोन, सांधेदुखी. तीन, दृष्टिदोष, दिसायला कमी झालं. 70 म्हातारा अजून बिनचष्म्याचं वाटतंय, 75 म्हातारा अजून बैल पाणी पाहिजे, आणि 80 म्हातारा अजून दिंडीत पायी पायी चालत आहे. आणि पहिलीचं पोर 3 दार सांगत दिसत आहेत त्याला, एसटीची गाडी चालत, इंग्लिश मिडियमचं 6 लाखाच गाडीत बसलं, पण उरफाट्या दारांचं त्याला दिसत नाही. का? दिसण्याची शक्ती कमी होते. ए डोळ्या मेंदू, ए मोबाईल मुळे दिसायला कमी होतं. आणि 4, मोबाईल मुळे निद्रानाश नावाचा रोग होतो माणसाला. निद्रानाश म्हणजे झोप नाही मोबाईल वापरणार, झोपा नाही. ही मोबाईल जी वापरते ना, ही भंगरी भंगरी, ही झोपती नाही राहते अख्ख्या रात. यांना मोबाईल मिळाला नाही, गोदडीच्या दोऱ्यावडी द्या. निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, त्याला गोदडी फाडली. त्याचं बाप म्हणलं, यानं खाट खाल मोड काज खा, काल खाट मोडली ना, आज यानं गोदडी फाडली, याला झालं काय. त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडेल. आणि मोबाईल वापरणारी जी माणसं आहे, काम काहीच नसतंय, बोलच फोन आहे. हॅलो कुठे आहे, पहिला प्रश्न कुठे आहे, जेवला का, झोपला का, फालत आहे का, उतर नाही काय, गोकंडी घ्यायचा किंवा काय, काय म्हटलं खरायचं काय, तो उलट होते ना मरू दे तिकडे नदी बोलच फोन. बरं, ए एखाद्याला फोन लावला, ए तो जर बोलला नाही तर कट करून टाकायला हरकत आहे की नाही, कट करून टाकायचं. हॅलो हॅलो, नाही ना आवाज येत, कट करायचा. हॅलो 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 हॅलो, अरे काय सगळीकडे रेंज गेलो, इकडंच रेंज आहे कोण. येड नाही
वाक्य, दुसरं वाक्य चिंता बिंता करायची नाही. आणि ए कीर्तनाला बोलत जायचं आणि पाया पडून सांगतो महिला मंडळ, पाया पडून. थोडं वाईट वाटेल, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत नाही जायचं. महाराज उलथू द्या म्हणून देते. महाराज कीर्तन संपलो का महाराण, म्हातारे माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका, आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका. पाया पडतो तुमच्या. महिला मंडळ पोराला मोबाईल खेळायला देऊ नका. तुम्हाला वाटत नसेल तर आम्हाला एकुलतं एकी, आम्हाला कोणच्यासाठी कमवायचे, बाबाचं काय बापाचं जातं, मग ह्या बापाचं काय जात नाही, पण तुमचा पोरे त्याच्या बापाच्या अगोदर जातो हे वाईट. मग ह्या बापाचं काय जात, ए मोबाईल खेळायला देत नका, मोबाईल नका देऊ खेळायला. यांची मेंदू भरमिष्ट झाली. कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. कीर्तनातला तिसरा मुद्दा, आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीम आले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, कीर्तनाला बसलेले स्टेजवरील उपस्थित मान्यवर महिला पुरुष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, श्री अष्टविनायक यांच्या अभिष्टचिंतन, लहान मुलाचा सातवा वाढदिवस. आता सातव्या वाढदिवसाच्या कीर्तनाला मुलाचं नावच इतकं सुंदर आहे, अष्टविनायक. अष्टविनायक या मुलाच्या सातव्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी त्याच्या वाढदिवसाला इंदुरीकरचं कीर्तन ठरलं. म्हणलं त्या माणसाला 100 वर्ष द्यावण्यात. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतोय. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं, बाकीचा विचार घरी घेणार. आणि ह्या मुलाच्या अभिष्ट चिंतनाला ए आपण सगळे जण हे बिचारे एमध्ये लहान मोर महिला पुरुष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अष्टविनायक मुलाला आणि त्यांच्या कुळाला उदंड आयुष्याला बोधे ही प्रार्थना करण्यासाठी आपण आलो. त्यांच्या अख्ख्या कुळाला उदंड आयुष्याला बोधे. आणि त्या मुलाच्या वाढदिवसाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी 5 मिनिटं फक्त डोळे झाकून देवाकडे 5 गोष्टीची प्रार्थना करायची आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. बस या जगात फक्त एकच माणूस दुःख भोगता येईल, शेतकरी. बाकी सगळे लबाड भामते. हा दुष्काळ फक्त दोघांनी भोगला, एक शेतकरी आणि दोन त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला रोग झाला नाही, कोणालाच रोग झाला, कोणालाच. नोकरीवाल्यांना काय रोग झाला नाही, आम्हाला काय रोग झाला नाही, पुढाऱ्यांना काय झपाटलं नाही, कसे काही रोग नाही. ऊत आला पैशाला, ऊत ऊत. लोकांकडे इतका पैसा झालाय महाराज, लोक रात्रीच्या लग्नाला नवरदेवा छत्री धरतात. इतकी भांबावली लोक, आता रात्रीचं कोण खातं त्या नवरदेवाला. बरं नवरदेव इतका स्मार्ट, दिवसा बॅटरी लावून पाहाची पाळी त्याच्यावर छत्री धरतात. इतकी भिकार लोक झाले महाराज. ए दुष्काळ फक्त दोघांनी भोगला. आपल्याला 5-6 प्रार्थना देवाकडे करायचे आणि अभंगात घुसायचंय. ए देवा शेतकरी वर्ग सुखी होते. दोन ए एक शेतकरी वर्ग सुखी होते. दोन हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. ईश्वरची प्रार्थना आहे अभंगाला सुरुवात. सगळं देवा तुम्हाला गरीब कर देवा, गरीब कर देवा मला, चालेल. देवा मला झोपडीत जन्माला घाल, चालेल. मी सगळं करू शकतो देवा, पण माझं प्रारब्ध मी बदलू शकत नाही देवा, प्रारब्ध मी बदलू शकत नाही देवा. जनकाची मुलगी होती तरी 14 वर्ष वल्कले दिसलीस, दशरथाचा मुलगा होता तरी 14 वर्ष वनात गेलास, आणि दशरथाचाच मुलगा होता पण 14 वर्ष भावाच्या पादुकांची पूजा करायची वेळ आधीच. माझं म्हणणं नाही देवा मला सुखी ठेव, नाही 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 देवा, माझ्या प्रारब्धात जे आहे ते मला भोगावंच. राम जर भोगू शकतो, रामाचा बाप जर भोगू शकतो, जगाचा बाप गोपाल कृष्ण जर भिगू शकतो आणि कट्यावर उभा असणारा विठ्ठेवर पांडुरंग जर भोगू शकतो तर मी सर्वसामान्य जीव आहे, मी भोगायला तयार आहे देवा. फक्त माझ्या 2 गोष्टी नेऊ नको देवा. घाल मला झोपडीत जन्माला, घाल मला गरीबाच्या घरात जन्माला, ठेवल्या दिवस मला उपाशी. पण माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा. एक माझ्या गालावरचं हसू नेऊ नको,
आणि माझ्या घरातलं समाधान देऊ नको. सगळं हे सगळं तुझंच आहे, पण मला जर समाधान असेल तर तू माझ्या हृदयात राहशील, आणि माझ्या गालावर जर हसू असेल तर मी तुझा भक्त शोभेल. आणि अजून दोन गोष्टी देवाकडे मागायच्या ना, अभंगात घुसायचं. देवा देवा, हिरवा चारा खाऊन शेतकऱ्यांची गाय उडी हाणू दे, हिरवा चारा खाऊन शेतकऱ्यांची गाय उडी हाणू दे, आणि काळ्या आईची तान भागून मोती विकू दे एवढी काही नाही महाराज, काही नाही या जगात. फक्त बिचाऱ्याचं जगणं निसर्गावर आहे म्हणून त्याच्यावर वाईट दिवस आहे. शेतकऱ्याचं जगणं कशावर आहे? निसर्गावर आहे. त्याचं बाकीच्यांना कोणाला रोग झाला नाही, कोणी गरिबीच्या बिरिबीच्या ठापा आणायचा नाही. एक महिना पगार लेट झाला तर नोकरीवाली डांबरी होत्यात पगार. आम्हाला 3 वर्ष झाले टाकून पियाला पाणी नाही, आम्ही काय करायचं? आमच्या 12 गाया होत्या, त्याच्या त्या 2च राहिल्या. आम्हाला या वर्षी पाऊस पडला तर बी बियाण्याला शेतकऱ्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडलेत. मला शेतकऱ्याच्या घरात काही पैसे नव्हते, त्याला पोटापुरता पाऊस झाला, त्याला कपाशीचं बी घ्यायचं होतं, तुरीचं बी घ्यायचं होतं, खताची गोण घ्यायची होती, तर त्यानं बायकोच्या घरातले दागिने गाळून टाकले. कोण बाकीचं दुष्काळ भोगीत आहे? काय झालंय कोणाला? ह्या लबाड आहे सगळ्या, सगळ्या लबाड आहे. हो, फक्त शेतकरी सुखी झाला ना याचं कारण सांगतो. सगळ्यांना जगायला साधन आहे, शेतकऱ्याचं सगळंच निसर्गावर आहे. काय बिचाऱ्याकडे 1 रुपयानं जर दूध वाढलं, 1 रुपयानं दूध 1 रुपया लिटरनं जर वाढलं तर नोकरीवाल्याच्या बायकाशी भांडी आपली, त्या भांडी दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा कवा दूध पितो का? नवरा जे पेतो ते 70 रुपये पावशे रे. सायकलीला किटली टांगून शेतकरी दूध इकते. अरे कोणतरी घ्या, अरे त्याचं दूध घेईना कोणी. आणि दारूवाल्या लोक उठवायचा त्या झोपतो कोर, मला मुतायला होईना असं काय करतो? तू म्हणला मी आंघोळ नाही केली, गुण इथं करून घे नंतर. ते 1/2 लिटर दूध घेते, ते दूध आवल्याला जेम करतील. पाणी टाकलं आणि नवरा जेवाय बसला तर पाणी नेऊन दिली. पाणी टाका पाणी टाकीत राह, अजून लय वाश येतो. पाणी टाका पाणी तुम्ही बोलू देऊ नका, नाही तर तुम्ही अखेरात माला पप्याल त्रास द्या. बांगतेची दुनिया महाराज, काही खरं नाही रे बाबा. मी अष्टविनायक मुलाच्या वाढदिवसाला एवढ्या 7 प्रार्थना केल्या, तर एकच वाक्य सांगतो, थोडी कळ काढा, थोडी कळ काढा, एक दिवस शेतकरीच राजा होणार आहे. एक दिवस शेतकरी राजा होणार आहे. फक्त एक करा, एक करा. गरिबी जरी आली तर नीतीला विकू नका. गरिबी एवढ्या काय श्रीमंती आली म्हणजे काही लई नाही. अजून किती श्रीमंत असला तरी तोंडानंच खातोय. आणि किती श्रीमंत झाला तर डोळे झाकूनच झोपतोय. अजून काय उठाना पाल झालो नाही, त्यामुळे एवढं कौतुक करायचं काही काम नाही. आणि कोणताही श्रीमंत झाला तर तो काय अजून बंगल्यावर जाळला नाही. लय मोठा बंगला आहे पेटवा. आणि किती श्रीमंत झाला तर त्याच्या कपड्याला काही नोट चिटकवली नाही, ठोकळाच. तेव्हा एवढं काही श्रीमंताला बोखंडी घ्यायची काही गरज नाही. बस आमच्या बोखंडी काय काय श्रीमंत म्हणजे आमच्याकडे श्रीमंत कोणाला म्हणते माहिती का? हे ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो श्रीमंत. आज ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, कुत्र्याला बिस्किट आहेत काय नाही आलं त्यांच्या बापांना भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडी तिंडा त्या कुत्र्या बरोबर नाही श्रीमंत. काहींच्या ए काय नाही ह्या जगात, जगात एकच श्रीमंत माणूस आहे. कोण? ज्याचे आई बापा हसवतात तो मुलगा श्रीमंत आहे. ज्याच्या आईच्या गालावर हसवे तो श्रीमंत आहे. पुन्हा ह्या अष्टविनायक मुलाला उदंड आयुष्य लाभ आणि करा प्रार्थना. आता सांगून ठेवतो, 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. 1, अजून 2 वर्षानं
घरात माणसं राहणार नाहीत का? ऐका बारीक, प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे. मुलगी गेली नवऱ्याच्या घरी, मुलगा गावात येईल, घरात माणसं पुढे. पोरगा नोकरीला आहे, मुलगी नवऱ्याच्या घरी, माणसंच नाही घरात. शाळा इतका झाल्यात शाळा, येड्या बाबलीवाली इंग्लिश मिडियम उतरले. मास्टर पोर सापडी त्यात आपल्याकडे घाला. अरे घालाव कुठं कुठं, एकच पोरग आहे, तुका पागल आहे का? पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का बाबला? का तू अंगणात गाडी उभी कर, मी घरातून पोर आणतो असं थोडंच आहे का? बावळ्याचा बाजार झाला सगळा महाराज. फक्त या जगामध्ये सगळ्या माणसांनी स्वाभिमान ऐकून जगायचं ठरवले. काय राहिले? ए घरामध्ये माणसं राहणार नाही. म्हातारा आजारी पडला तर म्हातारी दवाखान्यात देते, आणि म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बाजलेलं पाणी आणतो. महाराज आज आपल्या गावात शेळगावला जर 10 सकाळी 10:30 तर जर तुम्ही गावात आले तर 10:30 गावात माणूस नाही. कपाशी खुरपायचं काम चालू आहे, सोयाबीन खुरपायचं काम चालू आहे. 10:30 गावाला कुलूप आहे. 10 वर्षापूर्वी म्हातारी वटेवर बसत होती, वटेच्या खाली म्हैस होती, तिला पाणी मिळत होतं आणि आलेल्या पाहुण्याला चहा मिळत होता. आज घरात माणसं नाही राहिली, तर तळून म्हातारी माणसं घरात मिळली, लोक पाहायला तयार नाहीत. मला फक्त इंद्रिकेच्या कीर्तनात एकच दोष आहे का, मी खरं बोलतो आणि ते थोडं झोंबतो लोकांना. लोकांना कीर्तन सुद्धा असंच लागतं, वा 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 वान का जरी खा रे महाराज. म्हातारीला दिसत नाही, म्हाताऱ्याला ऐकू येत नाही. दोघे जण 5 वाजताच आरती भाकर खाऊन झोपतात, तर महाराज त्यांच्या घरात पाहिलं कोणी नाही. आज एवढी वाईट अवस्था आहे म्हाताऱ्या माणसांची का बोलण्यासारखी नाही. महाराज शाळेतून पोरग पळत आलं, आईनं चूल पेटवली, चुलीतल्या धुऱ्याने डोळे लाल झाले, आईचा कपाशीर यातून लुगडं भिजलं होतं पावसानं, आईनं चुलीवर लुगडं धरलं आणि थंडी वाजली म्हणून आईनं चहा ठेवला आणि चहामध्ये साखर घालायची म्हणून आईनं डब्यात हात घातला आणि तेवढं तिचं पोरग पळत आलं. आईनं म्हटलं, आई मी पास झालो, आई मी पास, पास झालो, आई मी पास. आमच्या आईनं डब्यातली मुठभर साखर काढली, पोराच्या तोंडात घातली, आईचा गाल पोराच्या गालाला लागला, आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दारा पोराच्या गालावरून खाली गळाल्या. बोलायची पैशात किंमत किती? बोला बोला. कीर्तनात बसलेली कोणती लखपतीची आवडत असेल याची पैशात किंमत करा. लाखो बापची जर मुतत असेल बोल. पण रजी पियाला म्हणजे तू काय राष्ट्रपती नाही झाला ना? हो पोरगी म्हणलं, आई मी नुसतं पास नाही झालो, आई बघ, आई मी नोकरी लागलोय. महाराज आई मी नोकरीला लागलो ना? आई नोकरीला लागला हा शब्द ऐकल्याबरोबर आईच्या डोळ्याची कडवली झाली. संध्याकाळी पोरग झोपला, आईने पोराचा शर्ट काढला, आईनं पोराचा शर्ट काढला, दगडावर धुवायला काढला, आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं दगड ओला झाला आणि आईनं पोरग्याचे कपडे धुतल्यावर कान अर्शपण केला महाराज आणि आईनं कानातलं काढलं, कानातलं काढलं आणि सोनालं त्या काचेवर मोडायला ठेवलं, मोडायला ठेवलं तर ढळ ढळा डोळ्यातून पाणी आलं. सकाळी आई लवकर उठली, बनियन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोदडी ने, गोदडी, गोदडी ने. पोरग म्हटलं कशाला? ने थंडी वाजत. आईनं गुणीत गोदडी घातली. खेड्यातलं स्टॅन म्हणजे बाबलीचं झाड. आमची आई बाबली खाली उभी राहिली, येशीतून माणसं उतरली, आमची आई येशीत चढली, पोराच्या मांडीवर गोदडी दिली. अरे आमच्या कंडक्टरनं दरवाजा मारला, वाज बेल मारली आणि येशीत चालू झाली. पोरानं येशीची काच खाली केली महाराज, येशीची काच खाली केली आणि बाहेर हात काढला. शेतातला बांध फुटला तसं आईच्या डोळ्यातला बांध फुटला. येशी निघून गेली. 8 दिवसाला पोस्टमला ना आईला म्हणलं, आई पत्र आहे. आई म्हणती माझ्या भाऊचं आहे, अगोदर चहा पे नंतर वाच. पोस्टमन चहा प्याला आणि आईच्या हातामध्ये बशी आणि पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पोरण शाळेतले पोरं पत्र कसं होतं ऐका. त्रितूर पायच्या शिवेशी चिरंजीवचा दंडवत पत्रस कारण की प्रवास चांगला झाला आई, खुली मिळाली गाई, मी कामाला जायला लागलो आई. सारखी तुझी आठवण येते आई, तब्येत ए तब्येतीची काळजी घे. संपला पहिला पॅरेग्राफ. का लोकांना आणि दुसरा पॅरेग्राफ. सांगायचं राहिलं का आई तुला? सांगायचं राहिलं आई? सांगायचं राहिलं का आई तुला? सांगायचं राहिलं आई?
आणि मी रस्त्याला येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आहे आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली नाही तर तो बांधून दिलेली भाकरी आई म्या सोडून पाहिली का आई म्या सोडून पाहिली पण तू माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली का आई तुम्हाला चटणीच दिली नाही आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात आणि पोस्टमनने पत्राला घडी घालून विचारावं सुखी आहे ना मुलगा मग का रडता आईनं म्हणावं सुखी म्हणून रडत नाही नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो याला आई म्हणता आयांवर भाषण करू नका रे आयांवर व्याख्यान करू नका रे आयांवर कादंबऱ्या काढू नका रे आयांवर माईक तुटस्तवर भाषण करू नका आई बापा सांभाळायला शिका आयांवर भाषण कशाला करता दीड दीड तास आयांवर शाळेत व्याख्यान पोरांना देता कशाला कशाला देता तुम्ही शाळेत पोरांना व्याख्यान द्यायचं आणि आपला बाप घरातून उसकून द्यायचा हा कोणता गाथ आहे तुम्ही नका दे कीर्तनकार मंडळी सुद्धा आईबापावर बोलत जाऊ नका कीर्तनात त्यांना सांभाळायला शिका कशाला भाषण करायचं दुसऱ्याच्या नावेला आपण भाषण नाही त्यांना आपला बाप कोंडून मारायचा आपल्या बापाला दीड महिना झाला तंबाखूची पुढी नाही तो थुकेल तंबाखू वाळून खातोय आणि आपण माईकवर सांगायचं बाप हेच दैवत आहे करू नका आई बापाच्या सेवा आणि म्हाताऱ्या माणसांना सांगून देतो मी तुमच्या मुलासारखा आहे मला शिवे द्या पण माझ्या दोन गोष्टी आज ऐका म्हातारी माणसं मरण्याच्या अगोदर 10-5 गुंठे जमीन आणि 5-10 हजार रुपये बँकेत ठेवून मारा सावच्या औलादीवर भरोसा ठेवू नका तुम्ही आता असाल पण मराल ध्यानात ठेवा आणि जर माझं एवढं ऐकलं नाही तुम्ही देवळात मराल देवळात आणि देवळात म्हातारा मेलेव सुनबाई मिळली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला मामजी देवळात मेली मामजी कसे मेले फक्त मारुतीला मामजीलाच माहिती पाहिजे म्हातारे माणसं झोपताना सुद्धा आता असं झोपायचा याला मोकळं ठेवत जाऊ नका याला जपा हा जाऊ शकतो याला कापून नितीन पूर्ण कापून आणि डायरेक्ट त्याला डायरेक्ट देतील गट नंबर 13 उडत गेला माझा हे तुम्हाला पटतंय का बघा हा तुम्हाला विनोद वाटला